तर दरवर्षी मठाला येते, पण ह्यावर्षी पाऊस आणि वारं कोरोनाच्या ह्याच्याने मला वाटलं ह्यावर्षी पण दर्शन होणार नाही, पण स्वामीची कृपा मी फोन केलं ज्यांचं मठ आहे त्यांना, तर बोलतात तुम्ही यात आले. आत्ता आम्ही ज्येष्ठ दर्शनासाठी आलो. देवाचं सगळं आराध्य केलेलं असतं आणि मोठ्या प्रमाणात तिथं भंडारा ते करतात दुपारचं. ह्यावर्षी केलं? हां, ह्यावर्षी पण म्हणजे जे नेहमी येतात त्या लोकांसाठी होतं, पण आधीसारखं नाही ना. आता आधी जेवढं व्हायचं तेवढं नाही. हां, कोरोनामुळे थोडंसं प्रमाण कमी झालं आहे. आधी मी दर्शन घेते. आम्ही ह्यांना भाऊच बोलतो. हे यांच्या शेतीमध्ये हे मठ त्यांनी स्थापन केलंय, तर मी थोडंफार त्याच्याबद्दल त्यांना माहिती विचारते. आणि आल्यानंतर आमचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आणि हे स्वामीगंध हे जे बुक त्यांनी लिहिलेलं आहे ते आम्हाला दिलंय, त्याच्याबद्दल मी थोडीशी त्यांना माहिती विचारते. गुरुदेव दत्त, आम्ही या ठिकाणी जे स्वामी सेवाच असते आणि हे जे स्वामीगंध लिहिण्याचं कारण म्हणजे स्वामीबद्दलची असणारी भक्ती, स्वामीबद्दलचा असणारा भाव आणि त्याच्यात ह्या पुस्तकात व्यक्त केलेला भाव म्हणजे त्याच्या स्वरूपाने कसं आपण राहिलं पाहिजे ह्या विचाराने आम्ही या ठिकाणी त्या स्वामीगंधामध्ये आणि त्यांच्या रचनाबद्ध अशा भोव्या म्हणजे नित्यपाठ स्मरण नंतर स्वामीगंध आणि स्वामीपाठ असे त्याच्यात आणि दत्त उपनिषद. दत्त महाराजांचं अधिष्ठान इकडे असल्यामुळे हे दत्तांचं उपनिषद त्याच्यात लिहिलेलं आहे. फार म्हणजे कल्पना महाराजांनी जी कल्पना दिली किंवा त्या माणसं भगवंतांनी ती तूर्त मला केलं
आणि त्या स्फूर्तीने मी ते लिखाण लिहिण्याचा प्रयत्न केला. माझं काही नाही, त्यांचंच आहे सगळं. मी भावना थोडं रिक्वेस्ट करते, त्याच्यात दत्त उपनिषद ते आपणाच्या समोर सादर करत आहेत. उपनिषद म्हणजे अनादि जो दत्त आहे आणि अनादि जो आदि ईश्वर असा जो परमेश्वर शराशरामध्ये दशांकुल असा उरलेला आणि 10 दिशांनी व्याप्त असलेला असा तांगरलेला असा जो परमेश्वर तो म्हणजे दत्त, त्रिगुणात्मक असा देव. आणि ह्या आपल्याला जो मिळाला त्याचं वर्णन तो कसा आहे, तो माझ्याजवळ कसा आहे आणि अलग म्हणजे व्याप्त कसा आहे या जगात आणि तो कसा राहिलेला आहे त्याचा विचार या चिंतनात फक्त लिहिण्याचं काम महाराजांनी जे सांगितलं ते मी लिहिण्याचा प्रयत्न. श्री हो म्हणादि देवम दत्त विश्वभुवनम विश्वम अवतुतम नामम अक्षरम परमं पदम दत्त परमेश्वर शाश्वतम शिव दत्त मुखारम दत्त नाम महायज्ञा मन विश्वात्मक परायणम आत्मा विश्वास दत्तम विश्वम नारायणम हरि विश्वनाम पुरुषा ब्रह्मणाद विश्वात्मकम प्रकाश आत्मा ज्योति आत्मा नारायणम तत्त्वम नारायणम तत्त्वम ब्रह्म तत्व दत्तात्रे ब्रह्म हरि जगत्पुता त्रंबकम दत्तम ध्यान दत्त मंत्रम अनंत रूपे दत्त यज्ञा नाम व्याप्त दत्त स्थिरम अनन्य व्यापकम हरि परिपूर्ण दत्त विश्वभुवनम बीज मूल प्रति प्रकाश आनंद मना रूप दत्त भावनम तप निष्ठा किति भजे हृदयस्थान परितिष्ठतम मुखे नाम स्मरण काही आनंद मना चिंतनम भूता सर्वा तिष्ठन्ति दत्त रक्षति कृपाकरम भूता सुषमा सर्वा रक्षति विभूदत्तम विश्व महासूर्य चंद्र रूपगह तारे चंद्र तो मुखा सोहम किया स्वास अन्नधान्य किया दत्त विभुवादि सर्व रूपा निसर्गा सोहे ब्रह्म दत्त मुखे प्रतिष्ठितम भूता सर्वा व्यवस्थित देवम गतिम व्यवस्थितम ताण श्वास अग्निवायु पूर्णा पूर्णा भास्करम आत्मा परमात्मा पूर्णा ताणम दत्त ईश्वरम स्वे भूता आत्मा परमात्मा पूर्ण व्यवस्थितम ब्रह्मम शिवम हरि दत्तम साक्षातम देयात प्रभु ओम सनावतु तनो भुनक्तु सवीर्यं करवावहे तेजस्विनावधीस्तमस्तु मा विद्विषावहे ओम शांति 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 हरि ओम. मी ते 5-6 वर्षापासून येते म्हणजे वर्षाला गुरुपौर्णिमेला मध्ये कधी असं वाटलं तर दर्शनासाठी. ते गुरुपौर्णिमा पण खूप छान प्रकारे साजरा करतात. कोरोनामुळे थोडंसं म्हणजे प्रमाण कमी आणि बाहेर असते. हां, आणि आज तुम्ही कसं साजरा केला पौर्णिमा? ही गुरु हा काय आहे तर गुरु हा जीवनातला त्याला कल्पतरू आहे, म्हणजे तो आद्य तो आहे. मला घडवणारा, मला पुलकित करणारा, म्हणजे विकसित करणारा कोण असेल तो सद्गुरु. एवढा विकसित जीवनाला पारमार्थिक संसारात तो वेगळं व्यवस्थित आध्यात्मिक ज्ञान सांगून माझ्या जीवनाला एक वेगळी दिशा देतो तो गुरु, म्हणून त्याचा उत्सव हा केला जातो. दुपारी भंडारा असतो ना, जेवढे लोक येतात तेवढ्या सगळ्यांचा, आणि ते स्वतः बनवतात. दरवेळेस येतो तेव्हा प्रसाद घेऊन जातो. अप्रतिम त्यांच्या हाताला चव आहे, म्हणजे मी बऱ्याचदा इथं आल्यानंतर जे न जेवता कधी आम्ही गेलेलं आठवत नाही. आम्हाला वाटलं आम्हालाच उशीर झाला आहे, कारण खूप उशिरा आलो आम्ही. चालू आहे की नाही ते यामुळे विचारून आलं. आमच्यानंतर अजून एक इथे जोडपं आलं आहे, त्यांच्यासोबत हा छोटा आहे. तुम्ही कुठून आले? हां, नाव काय तुमचं? राकेश पाटील. ओके, काय करता? मी सर्विस. हां हां, नेहमी येणं होतं इथं? हो नेहमी.
कारण आता येताना बघितलं पूर्ण अंधार आहे, रस्ता पूर्ण खराब आहे. आम्ही पण मला वाटतं बाईक तिथं रोड वरती लावून इकडे आलो. तुमचं नाव? पूजा राकेश पाटील. हा हा. नेहमी येतो, म्हणजे माझं बाळ नव्हतं तेव्हापासून आम्ही येतो. आणि भगवानची ओळख म्हणजे माझी लहानपणापासून मावशांची म्हणून मी त्यांना. हा छोटा काय रे नाव? राकेश पाटील. तू कुठं आलायस? मंदिरामध्ये. मंदिरामध्ये कशाला? दर्शनासाठी. आवडतं तुला इथं येणं? कुठं जायला मिळत नाही ना कोरोनामुळे आता. खूप चिखल झालाय पण गावांचे नाही, पण हे पूल आत्ता झालाय. गेल्या वर्षी तर ते अरे तुम्ही काय करताय?